नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की मुखेडमध्ये काँग्रेसचं तिकीट राहिलेलं होतं आणि ते कालच्या तिसऱ्या यादीमध्ये डिक्लेअर केलेलं आहे. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकरांना पुन्हा मुखेडमधून तिकीट मिळालेलं आहे. मुखेडमध्ये भाजपचे रनिंग आमदार तुषार राठोड हे आहेत आणि त्यांच्या सोबतच एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचे सचिव राहिलेले बालाजी पाटील खतगावकर यांनीही झंझावाती प्रचार मुखेड मतदारसंघामध्ये चालू केलेला आहे. त्यांना तिकीट मिळालं नाही पण त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे मुखेडमध्ये आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आता भाजपला हा मित्रपक्षातला महायुतीमधलाच उमेदवार आहे म्हणून मुख्यमंत्र्याला सांगून ते त्यांना फॉर्म उचलून घ्यायला लावतील का, किंवा बालाजी खतगावकर हे एवढं पुढे गेलेले आहेत की बालाजी खतगावकरांचा पॉवर पॉईंट्स काय आहेत हे आपण पाहणार आहोत. तुषार राठोड निवडून येतील तर का निवडून येतील आणि मग या दोघांच्या लढतीमध्ये हनुमंतराव पाटील बेटमोगरेकरांचा चान्स लागून जाईल की काय हेही सांगता येत नाही. अशा पद्धतीची तिरंगी लढत या विधानसभेमध्ये होणार आहे आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. मुखेड तालुक्यातली जी प्रश्न आहेत ती मूलभूत प्रश्न घेऊन ही तिन्ही उमेदवार लोकांपुढे जात आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार चालू आहे. काँग्रेसमध्ये अनेकांची नावं होती पण काँग्रेसने सगळ्यात उशिरा हा उमेदवार डिक्लेअर केलेला आहे. तसं हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत पण मधल्या काळामध्ये डॉक्टर दाबकेकरांचं नाव पुढे होतं. या मतदारसंघामध्ये हटकर जमात ही मोठी आहे म्हणून यशपाल भिंगे सुद्धा या मतदारसंघामध्ये फिरत होते आणि म्हणून मग कोणाला तिकीट मिळेल ही शंका होती. पण बालाजी पाटील खतगावकरांनी अगोदरच या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे. गिरीश महाजन त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनाला आलेले होते आणि त्यांनी 2 महिन्यापासून या ठिकाणी नुसतं प्रचार नाही तर त्यांच्या मागं भाजपची जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष असणारी लोक सुद्धा आहेत. व्यंकटराव पाटील गोजेगावकर आहेत, गुणवंतराव पाटील हांगरगेकर त्यांच्यासोबत भाषणं करत आहेत आणि बालाजी पाटील खतगावकर हा राज्यकारणामध्ये अत्यंत ज्याला आपण म्हणतो की संपूर्ण प्रश्न ज्याला समजलेली आहेत असा व्यक्ती राज्यकारणामध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीचा एमपीएससी पास होऊन प्रशासकीय अधिकारी झालेला, महाराष्ट्राचा कमिशनर राहिलेला आणि म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये आणि नंतर तो रिटायरमेंट नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सचिव राहिलेला माणूस हा आता मुखेड तालुक्याला प्रतिनिधी म्हणून भेटतो आहे आणि हा जरी खतगावचा म्हणजे बिलोली देगलूर मतदारसंघामध्ये त्यांचं गाव असलं तरीही त्यांचं शिक्षण गोविंद राठोडांच्या आश्रमशाळेमध्ये झालेलं आहे आणि ते या पंचक्रोशीतल्या संपूर्ण गावांमध्ये मी बालपणापासून कसा वावरलेलो आहे हे सांगत आहेत. एवढंच नाही तर या भागाची प्रश्न काय आहेत आणि ती प्रश्न सोडवण्यासाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कशा पद्धतीने काम करता येऊ शकते त्याचं ब्ल्यूप्रिंट त्यांच्याकडे आहे आणि ते गुणवंतराव पाटील हांगरगेकरांनाही पटलेलं आहे, व्यंकटराव पाटील गोजगावकरांनाही पटलेलं आहे, अनेक मतदारांना ते पटते आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा ताफा बालाजी पाटील खतगावकरांच्या पाठीमागे दिसतो आहे. त्यांनी मुखेड ते मशनेर, मशनेरला लोकांचं ग्रामदैवत आहे आणि त्या ठिकाणी पदयात्रा काढली आणि त्या यात्रेमध्ये प्रचंड जनसमुदाय दिसलेला आहे. या मुखेड मतदारसंघातील प्रबळ जात म्हणून जशी हटकर आहे तशीच वल्लर समाजाची सुद्धा प्रबळ जात आहे आणि त्या वल्लर समाजाचा अखिल भारतीय मेळावा त्यांनी मुक्रमबादला घेतलेला आहे आणि मग हा घटक पक्ष आहे महायुतीतला. दिल्लीत बसून चाणक्य जेव्हा हे नियोजन करतात भाजपच्या अधिक जागा महाराष्ट्रामध्ये आल्या पाहिजेत या नियोजनामध्ये तुषार राठोडांना निवडून आणण्यासाठी अमित शहांचा काय प्लॅन आहे किंवा तुषार राठोड कशा पद्धतीने प्लॅन करतील, कारण तुषार राठोड हे कारण गोविंद राठोडही निवडून आलेले आहेत पूर्वी, त्याच्या निधनानंतर सानुभूतीवर हे निवडून आले, पुन्हा आता त्यांची ही तिसरी टर्म आहे, 19 निवडून आले, आता हे तिसऱ्यांदा तुषार राठोड मतदारांच्या सामोरं जात आहेत. दोन्ही उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत, तुलनेने हनुमंतराव पाटलांचं शिक्षण थोडं कमी असेल पण ही दोघंही एक डॉक्टर आहे आणि एक प्रशासकीय अधिकारी एमपीएससीची क्लास 1 ची परीक्षा पासून प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे आणि मग हे उमेदवार आपली मुखेडचे जे प्रश्न आहेत आता यामध्ये तुषार राठोड आणि हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर ही पारंपरिक पद्धतीने प्रचार करत आहेत पण बालाजी पाटील खतगावकर ही आधुनिक इलेक्शन मॅनेजमेंटची जी तंत्र आहेत ती सगळी ती वापरत आहेत. त्याच्यामुळं फेसबुकवर युट्यूबवर त्यांची दररोजच्या दररोज जे कार्यक्रम होतात त्या सगळ्याचे अपडेट येत आहेत आणि त्याचा इफेक्ट सुद्धा लोकांवर होत असतो आणि अशा पद्धतीचा आणि एमआयडीसी साठी काय लागते, रोजगारासाठी काय करावं लागेल, इथून मोठ्या प्रमाणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये जात असलेल्या सीताफळांवर प्रक्रिया करण्याचे उद्योग इथं कशा पद्धतीने चालू करावे लागतील, या भागातला मोठा वर्ग शिक्षित आहे, थोडा शिकलेला आहे तो हैदराबाद पुणे मुंबई जातो तर बाकी आहे तो ऊस तोडण्यासाठी अन्य राज्यांमध्ये जातो आणि गाव सगळं ओस पडल्यासारखं होते. या भागामध्ये सगळी जमीन माळरान आहे,
त्यामुळे सिंचनाचे मोठे प्रकल्प नाहीत, आहे तो लेणी प्रकल्प मागच्या 50 वर्षापासून धूळखात पडलेला आहे, तो प्रकल्प कशा पद्धतीने पुढे नेता येईल, ह्या सगळ्याचे सगळ्या मुद्द्यांचा इत्यंभूत अभ्यास बालाजी पाटील खतगावकरांनी केलेला आहे आणि त्यांचं शिक्षण याच भागात झालेलं असल्यामुळं त्यांचं पारडं अत्यंत झुकतं दिसते आहे. पण याचा अर्थ तुषार राठोडांचं काही नाही असं नाही, कारण तुषार राठोडांचे वडील गोविंद राठोड आणि त्यांचे बंधू किशन राठोड यांनी या भागामध्ये शिक्षण साम्राज्य निर्माण केलेलं आहे आणि अनेकांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्याच्यामध्ये बालाजी खतगावकर सुद्धा त्यांच्याच आश्रमशाळेमध्ये शिकलेले आहेत आणि त्यांनी हे सगळं करत असताना या मुखेडच्या मतदारसंघामध्ये 60,000 हटकर मतदार वोटर्स आहेत, 50,000-55,000 लिंगायत वोटर्स आहेत असं बोललं जाते आणि मग तेवढीच लमानी वोटर्स आहेत, तर ती त्यांच्या पाठीशी आहेत आणि बाकी ज्या जाती आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या एवढ्या ज्या शिक्षण संस्था त्या सगळ्या संस्थांमध्ये प्रत्येक गावातल्या प्रबळ जातीच्या पाटलांच्या मुलाला त्यांनी नोकरी दिलेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहे, ते मोठे संस्थाचालक आहेत आणि त्यांची ही सगळी कर्मचाऱ्याची यंत्रणा त्या त्या गावातल्या मतदारांना वोट बँक ही फिक्स करत असते आणि अशा पद्धतीने त्यांनी सलग सातत्याने या ठिकाणी राजकारण केलेलं आहे. पण हे पारंपरिक राजकारण आहे आणि या राजकारणाला आता त्यांच्याच शाळेमध्ये शिकलेला आधुनिक आणि मंत्रालयातून आलेला असल्यामुळं त्याचा थोडीच तोड तो टक्कर देतो आहे. पण या दोन्हीही महायुतीतलेच पक्ष आहेत आणि म्हणून वोट बँक इकडं तिकडं ह्या दोघांमध्ये डिव्हायडेशन झाला, तर मागं जसा निवडून आले होते हनुमंतराव पाटील बेटनोगरेकर हे 900 मताने मागे निवडून आले होते आणि म्हणून मग त्याच पद्धतीने काँग्रेसचं वारा आहे म्हणून वसंतराव चव्हाणांच्या निधनानंतर आता रवींद्र चव्हाण लोकसभेला आहेत, लोकसभेसोबतच विधानसभा होते आहे आणि म्हणून मग भाचा आणि मामा ही दोघंही दोघांनाही मतदान एकाला पंजाला आणि दुसराही पंजावरच मतदान होईल की काय असं म्हणून ते जर थांबले असतील तर ह्या दोघांच्या लढतीमध्ये हनुमंतराव पाटील निवडून येतील की काय अशीही शंका आपल्याला घेता येते. कारण हनुमंतराव पाटलांचाही कार्यकर्ता वर्ग या भागामध्ये आहे, दिलीपराव पाटील बेटनोगरेकर यांची चांगली पकड आहे, ती जिल्हा परिषदेचे मेंबर होते आणि त्यांनी सगळीकडे कार्यकर्ता वर्ग त्यांचाही आहे आणि मग हा सगळा कार्यकर्ता वर्ग कशा पद्धतीने काम करतो आणि मग कशा पद्धतीने या ठिकाणी तिरंगी लढतीमध्ये मतविभागणी होते तिन्ही जर पाहिली आपण तिन्ही समतुल्य तुल्यबळ उमेदवार दिसतात आणि मग कोण कमी आहे आणि मग कोण कोणाला मतदान काय होईल हे प्रत्यक्ष निवडणुकीतूनच आपल्याला पाहावं लागेल. कारण तुषार राठोडांकडे एवढ्या संस्था आहेत, मागं ते रनिंग आमदार राहिलेले आहेत आणि त्यांनी विकासाची प्रचंड कामं केलेली आहेत, त्यांनी त्यांच्या विकासाची आकडेवारी मागं पेपरमध्ये आलेली आहे, अनेक गावांमध्ये कोटी कोटीची कामं त्यांनी केल्याचं दाखवलेलं आहे आणि मग अशा पद्धतीची ती कामं असतील आणि सगळ्या संस्थांमधून सगळ्या गावातले कर्मचारी त्यांच्याकडे आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे सगळ्या गावातून रिपोर्टिंग येत असते आणि सरपंचांची कार्यशाळा सुद्धा त्यांनी त्यांच्या वसंतनगरच्या कॉलेजमध्ये घेतलेली आहे, सगळ्या सरपंचांच्या त्या टचमध्ये असतील तर ते सुद्धा सक्रिय आहेत आणि मग नवीन पद्धतीने बालाजी पाटील खतगावकर हे नवीन टूल्स वापरून राजकारण करत आहेत त्यांच्या. कारण राजकारणामध्ये प्लेटो म्हणतो की आदर्श राज्य आणायचं असेल तर तत्वज्ञ राजा असावा लागतो, तसा एक तत्वज्ञ शिकलेला सगळी प्रश्नाची जाण असलेला आणि ती प्रश्न मंत्रालयातून कशा पद्धतीने मंजूर करून घेतली पाहिजेत, हा लेंडी प्रकल्प एवढे वर्ष पेंडिंग आहे तर तो कसा सोडवता येऊ शकतो, ते सोडवण्याचं जे सूत्र आहे ते माझ्याकडे आहे असं म्हणणारा हा उमेदवार आहे आणि म्हणून मग जनता काय करते माहिती नाही आणि म्हणून लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद त्यांना दिसतो आहे, ते सोशल मीडियामध्ये सगळे टूल्स वापरत आहेत आणि त्याचाही इफेक्ट लोकांवर पडत असतो. पण काँग्रेसचं तिकीट डिक्लेअर झालेलं नव्हतं, त्यामुळे काँग्रेसचा कोण चेहरा येईल हे पाहणं महत्वाचं होतं. पण काँग्रेसने अनुभवी मागे एकदा निवडून आलेला उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे, ते जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत हनुमंतराव पाटील बेटनोगरेकर आणि लोकसभेला असलेले रवींद्र चव्हाण हे त्यांचे वाच्य आहेत, त्याच्यामुळं तेही नातेसंबंध आहेत आणि एकदाच लोकसभा आणि विधानसभा होते आहे, त्यामुळं मुखेडमध्ये ही तिहेरी लढत तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आपण ग्राउंड लेवलला असतं आपल्याला काय वाटते, तुषार राठोड येतील कमी फुलवळ जवळ ह्या कॉर्नरला एका सीताफळ विकणाऱ्याला विचारलं की याचा काय फायदा आहे, तुमची मुलं इथे शिकायला जात नाहीत काय, तुम्ही कोणाला मतदान करा, तर ते म्हणाले की आमचं हे जे टर्न आहे इथला हा अत्यंत धोकादायक आहे, या ठिकाणी आतापर्यंत 10-20 लोक मेली, जो कोणी हा पेच काढून देईल आणि सरळ रस्ता करून देईल त्याला आम्ही मतदान करतो, तो काय म्हणतो ते ऐकून पहा. हरबळ पंडित विठ्ठल सोनकांबळे हरबळचा हरबळच्या आत बरं
मग तुषार राठोडला मतदान करणार तुम्ही का बालाजी खतगावकरला करणार? बालाजी खतगावना करून देऊ हे रोड सरळ, हा राठोड करून देऊ, हा त्याला आम्ही गावची यादी करून देऊन त्याला दाखवून आम्ही ते मतदान करू। बरं, हे लोक काय करतात? करून देतो म्हणतात आणि आता महिन्यामध्येच मतदान आहे, मग त्याला पुढे नाही, पण 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे ना, निवडून आलो तर करतो म्हणतात, मग काय करणार आता? ते आमचं तर ठाम मतदान आहे ना, आम्ही तर देणार। बरं, मग तुम्ही काँग्रेस म्हणजे पंजाला मतदान करणार की कमळाला करणार? याचं कोणतं आहे चिन्ह? कोण याचं? राठोडचं कोणतं आहे? त्याचं राठोडचं कमळ आहे, कमळ। आणि त्याचं कोणतं आहे? बालाजी खतगावकर। आता अपक्ष थांबले त्याला चिन्ह अजून दिलं नाही निर्वाचन, कोणतं तरी देईल। आज तुषार राठोड त्याने एक बार चक्कर मारतो म्हणले, त्याने आले, त्याने चक्कर मारली की वार कोणाचं? आतापर्यंत कोण फिरले तुमच्या भागात? अजून कोणी चाललं नाही, कोणी चाललं नाही, नाही असं कसं होते? नाही नाही, एवढं घरघर फिरलं सगळे आले आणि उभे उभेच गेले। बरं बरं बरं, थांबले नाहीत, बैठक त्याची कुणा अजून कुणाची झाली नाही। म्हणजे गावगाव कुठंच फिरले नाहीत? गावगाव का आहे की पण आमच्या गावात नाही। बरं, तुषार राठोडने शिक्षणाबद्दल काही केलं? गावाला पाणी पिणे आले, प्यायचं पाणी आले, हा ते बरं केले, बरं केले। त्याची आश्रमशाळा भरपूर आहे, त्या आश्रमशाळाचा काय फायदा? काय पोरं जाऊन शिकतात तुमचे? ते आपल्याला काय माहिती नाही करायचं। तुमचे काही लेकर या भागातले जाऊन शिकणार तिकडे आश्रमला? त्याच्या ह्या काय केशवराव धोंडगेकडे जातात? नाही, केशवराव धोंडगेच्या शाळा लेकूच नाही, नाहीच का? बरं बरं, त्याचं तिकडच का? ते कंधारकडच, इकडचा सगळा भाग इकडं वसंत नगर कोटगाळला। आपले हे नारायण जाधव, हे नारायण जाधवच्या शाळेवर राहत आमचे नातू। आणि काँग्रेस कडून जर हनुमंतराव पाटील थांबलं तर काय करता? आता तुम्हाला सांगलो की मी रोड कोणी येई कोणी येऊ जा, त्यानं रोड केला त्याला मतदान, त्यानं खाली ते उतरून देऊन सरळ करतो केला, चालते त्याला ठाम मताने मतदान। वा वा, छान। या चॅनलवर नव्याला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।